You lost my meeting. You lost my contact. You अक्कल जरो. मी काय केलं आता? काय केलं? रोप का दिला तिला? हा? तिला रोप देण्यासाठी मी सगळं करत होतो. सगळ्या गावाला फुलं वाटली. आणि तू अरे तुला बॉडीगार्डचं काम नीट जमणे. आणि चाललाय आर्मीत भरती व्हायला. असं होणार आहे तुझ. चल बस गाडीत. पूर्ण एपिसोड पहा Z5 लाव की म्हणजे दहा कमी लागल. बोलण्यापेक्षा नाही जरा कामाचं बघा. नुसती आपली बडबड 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 केला ना मार्गदर्शन म्हणतात. बडबड बंद करा आणि जरा कामाला मदत करा. कर की तू काय बारीक होतीस होय लगेच. अगं शिकले ये ये तू पण जरा रोप लावायला मदत कर. तुम्ही बी रोपच लावताय वय. तुला कुणी दिलं रोप? तो हर्षवर्धन भेटला होता त्यानंच दिलंय. अगं तुझ्यासाठी इथं एक रोप ठेवून गेला होता की आणखी एक दिलोय. होय तो काय म्हणला नाही दिलंय म्हणून. बर लाग इथं कुठं इथं कुठं लावायचं? इथं आधीच गर्दी आहे. लावायचं इथंच कुठं तरी. त्याला काय कुठं लावू आता इकडं? बर असं कर रानात लावू आपण. एकच गुलाब रानातोय लक्ष तरी द्यायला जमणार आहे का? आता इथं जागा नाही रानात लावायचं नाही. मग काय करायचं तू सांग बरं. हा मी तिथं वर गॅलरीत लावते. आता गॅलरीत कुठं लावतीस? लाव की इथंच कुठतरी. नाही नाही वरच लावते तिकडं नीट तरी राहील. आणि इथं काय नीट राहत नाही वय. अक्का असू द्या की आता तिला गॅलरीत लावायचंय तर लावू द्या की. जाग शीतल लाव जाऊवर. जमे घेऊ मोबाईल. अच्छा आजपासून मोबाईल तुझा. मला कशाला भैया? ए भैया नाही भैया साहेब. काय म्हणायचं? भैया साहेब. देर यू आर. आणि अजून एक काम करायचं. मी जिथं जाईल तिथं फोटो काढायचे आणि आपल्या सोशल साईट वर सेंड करायचे. म्हणजे डेली अपसेट राहायचं. भैया अपसेट नाही अपडेट. दॅट इज दॅट. आलं का लक्षात? देर यू आर. आता अजून एक काम करायचं. गाडी स्वच्छ धुवायची. मी नाहीतर कोण? मी. बॉडीगार्ड कोण आहे? जमे बादलीन पडक घे. आर्मीत गेल्यावर इमान रणगाडे पुसायला लागतील ना. त्याची प्रॅक्टिस समजून करायचं. पुढच्या चाकाला शॅन लागले एवढं चांगलं धुवून घ्यायचं. काय चाचा जेवलात का? रोज आहे ना बेटा. अरे हा 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 मी तर विसरलीच होती. श्याम को आना इफ्तार को. कल नाही आई ती तू? आज काय स्पेशल इफ्तारला? स्पेशल परवा सारखी नुसते खजूर देऊ नका. स्पेशल दिया तो खाएगी की तू? खाईन की. नॉनव्हेज खाएगी? नॉनव्हेज हवे आज. नाही रे. हा तू आ श्याम को. मजाक कर रहा था मैं. हा यास्मिन के पास आहे ना तू? यास्मिन. ए बेटा यास्मिन. नाही 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 यास्मिन कडे नाही आली. तुमच्याकडे आली होती. माझ्याकडे? माझ्याकडे काय काम?
कौन है? आसच आसच ये काय करता है? कुछ नहीं, ये मशीन जरा खराब झाले, साउंड में से आवाज नहीं आ रहा है। याला काय रगत पीती भरली आता? अरे कुछ नहीं रे बेटा, आवाज नहीं आ रहा था साउंड में से, चेक करो ना। भैया और उसको मोबाइल काय को दिया? फोटो काढायला। मैं अच्छा नहीं निकालता क्या? टैलेंट समजव याला। जम्या कामाला गडी ठेवल्यावर आपण काम करतो का? नाही तसंच आहे। नेट देऊ म्हणाव त्याला। ए आजा कुठं लागते नीट पुस? एक काम कर तू। हाँ? चेक कर वो जरा माइक ले। हाँ काय करू सांगा? स्पीकर के सामने से हटना, हमिंग आएगा। पीछे हो, पीछे हो, पीछे। हाँ चेक कर अभी, 1 2 3 4 बोल बोल बोल, चेक चेक चेक, बोल बोल। हेलो हेलो, माइक चेक, बोल 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 बोल, 1 2 3 4 हेलो। अरे नहीं आ रहा है, देख देख। हेलो हेलो, 1 2 3 नहीं है तो चाचा। अब देख। हाँ ला ला। हाँ हाँ चाचा जरा आवाज वाढवती। हे उसव लगन गोत सार, मला कशाला लागते बॉडी गार्ड? माझ मी सगळं बघतो, भीतोय काय कोणाला मी? आ काय सांगाव बाबा, त्या भैयाचं बघून तू बी ठेवला बिवला असशील तर बॉडी गार्ड।
मी असं कुणाच बघून काही ठेवत नसतो. आन मला कशाला पाहिजे बॉडी गार्ड, मी फिटच आहे की. कशाला म्हणजे काम करायलाच की. रावल्या, तुला माहितीये का बॉडी गार्ड काय काय काम करते असते. बर बर थांब, मी सांगते. बॉडी गार्ड असतो का नाही बॉडी गार्ड, त्याला लई काम करायला लागतात. दिसभर माग माग फिरायला लागते, फोटो काढायला लागतात, ते फोटो सगळीकडे टाकायला लागतात. अग पुष्पे, मांजर आलं वाटत. जिजे, मांजर नाही, मी आहे. लोबो काय वे वय. आता आलस वे. होय, किस्त वाजल्यात चार. आज बरं तुला दम निघायला रे चार वाजेपावतर. हे रवी मात्र भूक भूक करून आमचा जीव काढतोस की पार. हे कामच आहे असलं तर. नेमकं कसलं काम आहे. बॉडीगार्डच. म्हणजे त्याच्या बॉडी सांभाळ ठेवले काय तुला. अग तसं नाही, तुला नाही कळायचं. भय राजा, तुला काय काय त्याची काम करायला लागतात. अग जी जे जीव दे की मला. मग जीव की. मी तुला कुठं नको म्हणते जेवायला. आता जेवता जेवता बोल की मग. तुला सांगतो नंतर, मला परत जायचंय. आता परत जाणार वे. वय येणार कवा. अग किती बोलशील ग. अरे तसं नाही, तुला उशीर होईल का काय याला. अरे जीव, अरे जीव तर जा. पुष्पताई, कधीपर्यंत घ्यायची या मशीन. पावसाळ्याच्या आधीच घ्यायला पाहिजे की मशीन. जेडे, तुझ्या नावावर 15,000 एफडी आहे ना, ती मोडायला लागल बघ. आता सगळ्या जणी पैसे जमवून शेवायचं मोठं मशीन घ्यायचं म्हणतात. एफडीचा पैसा आता कुठनं आणून देऊ. ते तर मी अजिंक्यांना दिल्यात. काय ग जेड, अग कसला विचार करतेस. ते मी कुठलं मशीन आणायचं याचा विचार करत्या. अजिंक्य जेवलात वय. होय. वयो, भैयानी बॉडीगार्ड म्हणून ठेवलंय वय तुम्हाला. होय. बॉडीगार्डची नेमकं काय काय काम असतात हो. म्हणजे बॉडीगार्ड आहे का त्यांच्या घरचं गडी आहे का. काय झालं तुम्हाला माहित नाही वय. त्या भैयानं गाडी बिडी धुवायला पुसायला लावलं म्हणे त्यांना. होय वाजिंक्य. कस आहे आज गाडी पुसायला लावली. उद्या जोड पुसायला लावायला बी कमी करायचं नाही तो. मी काय म्हणते अजिंक्य, तुम्ही एवढे हुशार आहे मग दुसरा कुठला बी जॉब करायचा की. कशाला त्याच्या नादाला लागलाय. शीतल, मला ना तुझ्याशी एक बोलायचंय. आता नाही, नंतर. नंतर नाही, आताच बोलायचंय. लई इम्पॉर्टंट आहे. मी काल रात्री बी आलतो तुला सांगायला, पर तू नव्हतीसच. म्हणून आता सकाळ सकाळी आले. रावल्या, आता मला वड पुजायला जायचंय, नंतर. तू नीट गेलीस तरच वड पुजशील ना. म्हणजे
लई जबराट प्लॅन हाय. प्लॅन हाय? कसला प्लॅन? तू गावभर केलस ना, आजा गाडी पुसत होता ते म्हणून आजन ठरवले तुझा बदला घ्यायचा. ते बदला आणि माझा? होय. तू यास्मीनच्या घरला जाणार का नाही? तवा म्हणून तू यास्मीनच्या घरला जाऊ नको. शान बोलते माझ्या. आता तर मी यास्मीनच्या घराकडे जाणारच, पण त्याच्या प्लॅनच्या उलट्या दिशेनं. तिकडे जाणार आणि त्या आजाचं पडलेलं तोंड बघणार. शीतल, मी बी येऊ का तुझ्या संग त्याच पडलेलं तोंड बघायला? चल. लका आजा, लका कशाला असं करतोयस? तू काहीतरी करणार, मग त्याच्या ती शितली काहीतरी करणार, हे तुमचं असंच चालू राहणार. हे एक दिवशी गँगवार होईल गँगवार. हे तू बस, तुला बी बहिणीचा पुळका आला असेल ना, तू बी जा घरी. नाही तसं नाही, पण ती या रोडने आलंच नाही तर सगळं फसल आपलं म्हणून म्हणलं. ती हिकडनंच येणार. अरे फुल गॅरंटी आपल्याला आहे. तुला तिच्यावर आत्मविश्वास? तिच्यावर नाही, या चोंबड्याव. मला लई कॉन्फिडन्स आहे. भीती काय कुणाला? त्यानं सगळं जाऊन सांगितलं असणार आहे तिला, बघ तू. म्हणून ती हितनच येणार. बघ, मी सांगितलं होतं का नाही इकडनंच येणार म्हणून? आता मजा बघ. वरपुजाला निघालो आहे मी. मग जावा की तुम्हाला कुणी अडवले? काय म्हणायचं बाई या माणसाला? सुमन, ध्रुवला पण सोबत घे. का? आप्पा आहेत की? आप्पा? आता आमच्या यांना ओळखत नाहीस तू. अगं, आता यांच्या भरोशावर ध्रुवला सोडायचं म्हणजे सगळंच अवघड होऊन जाईल. बरं चल बाळा, तू जा वरती. अगं आता राहू दे की, त्याचं काय आवरायचं? हाय असं घेऊन चल त्याला. सुमन, काळे म्हणून घेतलं का? हा घेतलेत की. आणि पूजेचं साहित्य? हा घेतलंय सगळं. अगं आणि दोरा घेतलं का? नाही तर मागच्या वेळेसारखं व्हायचं, दोरा नाही म्हणून परत घरी यायला लागलं होतं. आठवतंय ना? घेतलाय घेतलाय दोरा. अहो दुकानातला पुडाच घेतलाय, त्यात सगळं सामान असतंय ना. आणि काय ग, तुमची लाडकी शीतल कुठं आहे आता?
असेल की इथं कुठेतरी. तुमचं पोरीकडं अजिबात लक्ष नाही, सारखं पार्टीशी घालता आणि आता एवढी लाडावून ठेवली. एक दिवस तुम्हालाच डोईजड होईल ती. अक्का तुमचं आपलं काहीतरीच असतंय बघा. हे जेडे काय ग जीजी? अगं तुझी आई कवा जायची वड पुजायला? काय माहित अगं, वट पौर्णिमेनिमित्त काहीतरी कार्यक्रम आहे त्यांचा आज, तिकडच जाणार आहे ती. म्हणून काय झालं, एवढा टाइम लावायचा असतो वट पुजायला? पुष्पा, हे पुष्पा, अगं तुला जायचं आहे का नाही वट पुजायला? आले आले काय दोडा, किस्ता टाइम लावलायस? आवाज कार्यक्रम आहे आमच्या नवलाई बचत गटाला, बक्षीस भेटलंय आदर्श बचत गट म्हणून, तिथं जायचंय कार्यक्रमाला. जाशील की? मग पूजा नकोय करायला. आता हे काय करते की? कुठं ग? कुठं म्हणजे हिथच. आता हिथं कुठं पूजा करणार? चल ग जेडे. जीजी काल येताना कारखान्यावरून ह्यानं फांदी आणायला लावली होती वडाची, आता हिथंच पूजा करते बघा. तुझ्या कुणी पूजा केली अशी? अव आता अशीच पूजा करतात सगळी. कोण करते का पूजा अशी? अव शहरात सगळ्या बाया अशीच पूजा करतात. तिथं कुठं वड आहे वय तवा पूजायला? अगं त्यांना नसल मिळत, पण आपल्या गावात त्या तुटवड आहे वडाचा. मस्त की चार चार वड आहे का आपल्या प्रत्येक गोष्टीत? त्या शहरातल्या बायकासारखं वागच पाहिजे वय. अगं काय शास्त्र बिस्त्र आहे का नाही? आता सगळं फास्ट झालंय बघा. कसलं ग फास्ट? फास्ट फास्ट म्हणता म्हणता एक दिस सगळ्यात चालीने ती फाटून ठेवाल तुम्ही. जेडे ठीक आहे, पूजा झाली आहे, तुम्ही जेवण करून घ्या. हा मला कार्यक्रम जायला उशीर होत आहे, मी निघते. हा तरीच सकाळी शीतलला चिखलात पडलेलं बघून लई सॅड वाटलं होत, पण आता तिला इथं बघून लई हॅपी वाटते. हा एकदम अप्सराच दिसतात बघा शीतल भाभी. अप्सरा नाही म्हणायचं, अप्सरा नाही म्हणायचं का? या आजीने ती चिखलात पडल्यावर गाणं म्हणलं होत, अप्सरा आली. सगळा गाव असला होता शीतलवर. आज्या तुला मी नंतर बघतो. मी तर असंच गाणं म्हणलं. अरे पण आमचं काळी चिरलं ना त्या गाण्यानं. ते गाणं म्हणायचं नाही, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. जमे, यू डोंट कॉल अप्सरा. बर बर. आओ पण भैया शीतल भाभी का आल्या तू वट पौर्णिमेला? म्हणजे? आओ म्हणजे बघा, वट पौर्णिमेला कोण जात? कोण जात म्हणजे? बायका जाते. देर यू. अगं आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून ही पूजा करायची असते. आणि सात जन्म याच नवऱ्याची साथ मिळावी म्हणून वडाला फेऱ्या मारतात. त्यामुळं सगळं नीट बघून ठेव, पुढल्या वर्षी तुला पण पूजा करावी लागणार आहे. पुढल्या वर्षी? वय
नाही पास झाली तर पुढल्या वर्षी लग्न असं ठरलंय की आपलं. अक्का शीतल पास होणार आम्हाला गॅरंटी. काय होत आहे? होणारच आहे, मला बी गॅरंटी आहे. कसली? मी पास होईल याची? नाही, पुढल्या वर्षी तू वडाला फेर मारणार याची. हे आय शपथ खरं सांग, तू नक्की माझीच आहे आहेस ना? गप्पस्ती का आता? नाहीतर काय, बघावं तेव्हा ओरडत असती म्हणून विचारलं. पोरकटपणा बाद झाला, नीट लक्ष दे आता. हे बक्षितली, हे असे पाच मणी ओवायचे आणि अशी गाठ मारायची. भैया बघा आजाला कसं कामाला लावलं. जमे लाईक इट. अरे लाईक इट ना. हा काय रे जिंकित, तू इकडे कसा काय? काय नाही, ते आजीला सोडाय आलोय. हा पोरा वाट ठेव तेवढ तिथं. ए पुरी, अग इकडे ये की, जरा एवढा दोरा बांधून दे. आता एक काम कर की, आता धागा बी बांधती आस माझ्या संग एक फेरा मार की. तुमच्या संगत फेरे मारले तर तुमच्या नवऱ्यासाठी मी फेरे मारल्यागत होईल. बघितलंच तशी चल, असं धागा बांधायचा आणि मग या बाजूने गोल फिरत फेरे मारायचं. मी नसती फेऱ्या मारत, माझ्या लग्नानंतर माझ्या ऐवजी माझा नवराच फेऱ्या मारत. बस उग नाकानं वांगी सोल नगस म्हण माझा नवराच फेर मारल. अग एवढ्या बडाया बऱ्या नाही, आणि असं म्हणणाऱ्या पोरीस पुढे जाऊन या समज करतात बघ. मला माहितीये, बघशील तू माझा नवराच वडाला फेर मार. लेकिन आज का फेऱ्या मारतोय भैया, तुम्ही जायला पाहिजे होत. तुम्ही गेला असता ना तुम्ही फेऱ्या मारला असत. ह्याची आयडिया ऐकली म्हणून तो आजा त्या म्हातारड्या घेऊन तिकडे गेलाय, म्हणून माझा चान्स मिस झाला रे. आओ भैया पण आपण बिन काय नाही, चांगला तो आजा घरी चालला होता. तू म्हणला थांब, तुझी आयडिया ऐकली नसती तर आता मी तिथं असतो शीतल बरोबर. यू फुल चमे. आजी झाले फेरे मारून. चला मग ताट घेतो. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर.